అఖిల జగస్వామి సాంబ సదాశివ వల్లారి మణిమల్ల సంహారక ఐశ్వర్య ప్రదాత శక్తిదాత జయ దుర్గాధీషిత ఆది రుద్ర శ్రీ మాతండ భైరవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ శివ మాతండ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल महेशा महेशा बाबा तुम्ही या ना तू काही महत्त्वाचे तर काम करत नव्हतीस ना अजिबात नाही तुम्ही बसा बाबा राहू दे महेशा बाबा तुमच्याशी काही बोलणं झालं नाही तुम्ही गडावर असूनही मला तुम्हाला वेळ देता आला नाही महेशा माझ्या कानावर काही आले आहे काय तुम्हाला कोणी काही सांगितलं का मायानंदानी सांगितलं तुझ्यात आणि बानू मध्ये गुप्तपणे खेळ होणार आहे हो ते खरं आहे मला तुझी काळजी करण्याचे काहीच कारण नाही महेशा तू स्वतः समर्थ आहेस पण माझी लेख म्हणून मला तुला काही सांगायचे आहे तुम्ही हा खेळ खेळू नको असं सांगायला आला आहात का नाही महेशा मला वेगळेच सांगायचे आहे तुला बरं प्रथम मी तुझी क्षमा मागतो आणि मग सांगतो हे काय म्हणता आहात बाबा तुम्ही माझी क्षमा का मागता आहात तुम्ही माझे वडील आहात तुमचा अधिकार आहे माझ्यावर रागवण्याचा आणि मला सांगण्याचा महेशा मी तुझ्याशी ह्या विषयावर कधीही बोललो नाही पण आता सांगतो तुझ्याशी श्री खंडेरायांनी विवाह केला पण विवाहानंतर तुझ्या वैवाहिक आयुष्यात वादळ येणार आहे हे मला आधीच ठाऊक होते तुझी जन्मपत्रिका बघून महाशास्त्रींनी हे मला सांगितले होते पण तुम्ही मला हे आधी सांगितले आहे हो पण आता हे स्वीकारायला नको का की ते विधिलिखित होतं म्हणून हे तुम्ही सांगता आहात बाबा होय महेशा तू जितकं जास्त ह्याच्याशी झगडशील तितकी जास्त अस्वस्थ होशील यातून हाती काहीही लागणार नाही महेशा तुझं श्री खंडेरायांवर अपार प्रेम आहे श्रद्धा आहे त्यामुळे ते केवळ आपलेच असावे असं तुला वाटणं स्वाभाविक आहे परंतु श्री खंडेराय हे साक्षात महादेव आहे हे नको का जाणून घ्यायला त्यांचं स्वरूप जाणून घेण्यासाठी ऋषी मुनी तपस्वी आपलं अख्खं आयुष्य खर्ची घालतात असे असताना बानू सोबत विवाह करण्याचा निर्णय त्यांनी उगाच घेतला असेल का काहीतरी आहे जे आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरचे आहे ते तुला सहज समजू शकते माळसा परंतु तुझ्या दिव्य स्वरूपाचे तुला स्मरण नाही आणि तू वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करून झालाय म्हणसा परंतु तुला आनंद होईल असे काही घडलंय का याचा अर्थ मी यांना तिच्या स्वाधीन करू परंतु ते तिचे आधीन आहेत म्हणसा
म्हणूनच मला ती नको आहे. हे तुला एक दिवस स्वीकारावंच लागेल माणसा, त्यानंतरच सारे काही शुभ होईल. याचा अर्थ नकळतपणे तुम्ही मला हे सांगत आहात की मी हा खेळ खेळू नको. नाही माणसा, निर्णय तुला घ्यायचा आहे. मी तुम्हाला शोधते आहे आणि तुम्ही इथे आहात. एवढे काय गंभीर बोलत होतात? काही नाही, लेकीशी बोलून झाले होते. फक्त एकच सांगायचे राहिले होते. बरे झाले आपण आलात. मी आले म्हणून असं बोलता आहात? मी नसते तर सगळं सांगून मोके झाला असता. मला आपल्याशी वाद घालण्याची इच्छा नाही. आपण नेवासाला परत कधी जायचं तेवढे सांगा. अहो बाप आहात ना लेकीचे, मग असं काय करता? इथे समोर काय वाढून ठेवलं आहे आणि तुम्ही जाण्याचीच भाषा करताय? तुम्ही इथे थांबावं याचा मी आग्रह करणार नाही, पण हा खेळ होईपर्यंत तुम्ही इथे थांबावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, तुझी जर इच्छाच असेल तर सारी पाटाचा खेळ संपल्यानंतरच आम्ही नेवासेला जाऊ. हो तुम्ही जाण्याचीच भाषा करताय, पण या खेळाच्या वेळी आपण तिथे का नको हे कोण विचारणार? हो मुलीच्या संसारात आणखीन किती लक्ष घालणार आहात? आई सारीपाटाच्या खेळात तुम्हाला तिथे येता येणार नाही. पण हे असं का? इथे मी दिवस रात्र तुझी काळजी करते पण त्याचा कुणाला काही नाही. या आधी एवढं सगळं घडलं पण तू आम्हाला काहीही सांगितलं नाही. पण इथे आम्ही असताना सारीपाटाच्या ठिकाणी आम्ही जायचं नाही, याचं कारण काय? प्रत्यक्ष जन्मदात्या आई वडिलांना तू यायचं नाही म्हणतेस? अगं तिथे तुझ्यासोबत कोण असणार आहे? तुझ्यासोबत काही कटकारस्थान झालं तर ह्याला कोण कारणीभूत असणार आहे? शांत व्हा मायानंदा. अहो उगाच आकांड तांडव करू नका. मी एक सुचवू का? बोलावे देवी. सारीपाटाच्या वेळी आपण तिथे असणं आवश्यक आहे का? असं का म्हणत आहात देवी? का कोण जाणे, मला असं वाटतं की आपण तिथे नसावं. आपण तिथे नसलो तर चालेल, परंतु श्री खंडेराय काय म्हणतील? आपण बोलू त्यांच्याशी, त्यांना सांगू की सारीपाटानंतर जे होईल त्यात आपण नसलो तर उत्तम. परंतु हे योग्य राहील का? ह्या आधी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपण कधीच माघार घेतली नाही, मग आत्ताच असं का? परंतु त्यावेळी आपण तिथे असू तर आपल्यावरही वेगळं दायित्व असेल आणि आपल्याला ते सांभाळावं लागू नये, कारण म्हाळसाला ते आवडणार नाही. देवी, आपण सारीपाटाच्या खेळाच्या वेळी उपस्थित राहूया, कारण श्री खंडेरायांना तटस्थ राहावं लागणार आहे. परंतु म्हणून वेळ पडली तर तुम्ही हस्तक्षेप करणार आहात का? हस्तक्षेप नाही, परंतु सहाय्य करीन आवश्यकता भासल्यास. यावेळी काहीही झालं तरी तुम्ही मध्ये पडू नये असं मला वाटतं. देवी, श्री म्हाळसा देवी आणि बाणाई सारीपाट खेळणार आहेत. अत्यंत अद्भुत घटना आहे ही. त्या प्रत्यक्ष पार्वती देवी आणि जयाद्री आहेत. गतजन्मी त्यांच्या लहानपणी प्रेमाचे, मैत्रीचे, सहजीवनाचे कितीतरी उत्तम क्षण त्यांनी घालवले असतील. परंतु ही शिवलीलाच अशी आहे की आता त्या दोघी समोरासमोर सारीपाट खेळण्यासाठी येणार आहेत, आणि ते देखील त्या दोघींपैकी एकीला दूर करण्यासाठी. अत्यंत नाजूक वेळ आहे ही. तुम्ही काय म्हणता आहात ते मला समजत आहे, परंतु तुम्ही केलेलं सहाय्य हे हस्तक्षेप म्हणूनच गृहीत धरलं जाईल आणि तेच मला नको आहे. येते मी. देवी,
देवी तुम्ही रागावू नका। तुम्ही रागावलात तर माझं कोणत्याही कार्यात लक्ष लागणार नाही। असं म्हटलं म्हणजे झालं, परंतु माझं ऐकणार नाही, हो ना? देवी येते मी। देव माझ्याकडे आलो, मला सारीपाठ शिकवला, माझ्याकडे येता यावं म्हणून भुयार खणलं पार गडावर न ते हात, कशासाठी केलं असेल देवांनी? म्या जिंकावं असं मी वाटत असणारच, पण म्या ह्यो सारीपाठाचा डाव खरंच जिंकले तर माझं सपान बी पुरं होणार, म्हणजे गडावर आयरा जाणार म्या। जर ह्या सारीपाटाच्या खेळात तू जिंकलीस तर माझी दुसरी पत्नी म्हणून म्हसा तुला स्वीकारेल, आणि जेजुरी तुला मानाचं स्थान देईल। जेजुरीत राहाया आले म्या, पर गडाची पायरी भी चढू दिली नाही म्हसाताईंनी मला, पर आता म्या जिंकले तर म्या भी गडावर जाणार, देवांसंगत तर राहणार, म्हसाताई मला आपलं करणार। अगं मगाशीच आलो, अगं तुझं ध्यान कुठं आहे? अगं कुठं हरवली आहेस तू? काय नाही अगं, काय नाही कस, काहीतरी झालं, लय दिसन तुझ्या तोंडावर हसू आलं, हसतीयस काय लाजतीयस काय? अगं सांग की काय झालं? बा काकूनास ठाऊक, पण मनात एक विचार आला, एक दिस असा येणारच बघ जेव्हा मी गडावर जाईन आणि देवांसंग ततच राहीन। अग का नाही येईल की असा एक दिस, पण आज असं काय झालं की तुला हे समज असं वाटायला लागलं? पुन्हा ठाव तर असं वाटतंय का तो दिस लवकरच येणार आहे बघ। लगीन झाल्या धरणं म्या या वाड्यात राहते आहे, मासताईंनी तर गडावर पाऊल भी ठेवू दिलं नव्हतं तेव्हा मला, पर असं एक दिस येईल बघ बा, तेव्हा मासताई स्वतः मला जवळ करतील, माझा यो हात धरून मला गडावर राहाया नेत्याल। असंच होईल बघ।
अर्ध्या गडावर राहायला गेले तरी मी आयो वाडा नाही पाडू द्यायची. मी आयो वाडा असाच ठेवत आणि वाटलं तर 4 दिवस येईन हात राहाया. कपूर बांधू मला एक सण तू गडावर गेल्यावर कशाला हवा वाडा असाय हो बाबा असाय हो. अरे माझ्यासाठी एका रात्रीत बांधलेला वाडा हाय यो. वाड्यात कस दिस काढला हाय म्या मलाच ठाव. म्हणजी नसती तर म्या काय केलं असत कोण जाणे. तर हे वाडा माझा आहे आणि म्या तो अजिबात पाडू द्यायची नाही. बर बर आणि बर का बा ह्या गडावर राहायला गेले ना का तुला बी माझ्या संग गडावर यायचं आहे. महासताईंची कशी वेगळी जागा आहे तशी माझी बी असणार. राजवाड्यामध्ये म्या देवन महासताईं संग मोहर बसणार. असं होईल ना बा सांग ना असं होईल ना. होईल होईल बा मला बी असंच वाटतंय बघ की असंच होईल म्हणजे कवा धरणं. बर तस काय खड ना बघ. ए बा सपन बघाव माणसं. बर सपन जरी बघितलं ना तरी आता काय चाललंय हे बी ठाव असायला हो. अग ज्या माणसा देवी तुला जवळ करत्या असं तुला वाटतंय त्यासनीच तू जेजुरी मध्ये न गायस. हे बी काय बोललं नाही. आता तू जेजुरी मध्ये नसशील तर हे समज कसं वाणार ग. झालं बघ माझ मन ना थारेवर नाही. काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय मला. तेच तुला मी सांगाय आलो पण तू असच होतीस तर म्हटलं राहू द्या. पण तू जस जस सांगत गेलीस ना काळजी वाटली मनावर दडपण आलं माझ्या. अरे असं कशा पाय बोलतो आहेस ठीक होईल बघ. झालं तर चांगलंच आहे की मनात तस वाटत नाही बघ. काय नग ते वाया नग म्हणजे चाल. बाला असं का वाटलं असल असं काय होणार आहे. माणसा येतो मी. माशेट आपण गडावर असून आपली भेट नाही. देवा मीच आपल्या भेटीला आलो नाही. आपण इथे असल्याचं कळलं म्हणून मी स्वतः भेटायला आलो. म्हाळसेच्या मातोश्रींच्या आदरातिथ्यामध्ये काही कमतरता तर नाही ना हे बघायला आलो. असा विचार देखील आपण करू नये देवा. जिथे प्रत्यक्ष आपण आहात तिथे वास्तव्य करायला मिळाले ह्यापेक्षा आणखी काय हवे. सारेपाटाच्या खेळानंतर नेवासेला जायचं म्हणत होते ते. तुम्हा उभयंताना मी पुन्हा सांगेन की तुम्हाला आनंद वाटेल तितका वेळ इथे राहा. कोणताही संकोच बाळगू नका. मला आपल्याशी थोडं बोलायचंय. त्याची काही आवश्यकता आहे का. हो त्याची आवश्यकता आहे. आपण निसंकोच होऊन बोलावे. मी आपल्यासाठी काय करू. सारीपाटाच्या या खेळाचा आपण एवढा मोठा घाट घातला आहे पण आम्हाला त्याची कल्पना नव्हती. अहो पण माणसाने सांगितले होते ना आपल्याला. ते माशेट त्यांना बोलून द्यावे. या खेळात माळसा जिंकली तर बानू जेजुरी सोडून निघून जाईल. पण जर असं झालं नाही
तर आमच्या लेकीला आयुष्यभर तिच्या सोबत राहावं लागेल. म्हाळसेच्या अनुमती शिवाय ह्यामधलं काहीच ठरलेलं नाही. आणि जर म्हाळसेला हा खेळ नको असेल तर हा खेळ होणार नाही. नाही, हा खेळ होणारच. ती माझी इच्छा आहे. पण या खेळाच्या वेळी आम्ही तिथे उपस्थित का नाही राहायचं? त्याचे कारण म्हाळसेला ठाऊक आहे. ह्या संदर्भात आपण तिच्याशी बोलावे. तिची जर इच्छा असेल तर आपण उपस्थित राहू शकता. आई, या संदर्भात मी तुझ्याशी नंतर बोलते. येतो मी. आपल्याला माझ्याशी काहीही बोलायचं असल्यास आपण मला केव्हाही भेटावे.